गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. विधिमंडळातील आमचे सहकारी चिमणराव पाटील, संजय सावकारे, राजमामा भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, लताताई सोनवणे, चंद्रकांत पाटील, संजय पवार, अभिषेक पाटील, उमेश निवाडे, रवींद्र नाना पाटील, ज्ञानेश्वर जळकेकर, वासुदेव पाटील, उज्ज्वलताई पिंडाळे, निलेश पाटील, अभिलाषा रोकडे, सर्व माझ्या शासनाचं विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, माझ्या जळगाव शहरातलं आणि जळगाव जिल्ह्याच्या करता आपण काय करू शकतो, महिलांच्या करता काय करू शकतो, मुलींच्या करता संकल्प सादर करत असताना केला. विरोधक त्याच्यावर टीका टिप्पणी करतात, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माय माऊलींनो, मला तुम्हाला आणि तुमच्या मार्फत महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगायचं आहे. स्टेजवर बसलेले देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते. मी पण अनेक वर्ष ह्या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे. राज्याचे एक सिनियर मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेंना पण खूप मोठा दांडगा अनुभव आहे. योजना करत असताना माय माऊलींनो कुठंही काहीतरी जीवनदुखा डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या योजना आणलेल्या नाही. बऱ्याच घटकांशी आम्ही बोललो, गोरगरीब महिलांशी आम्ही बोललो, त्यांचे प्रश्न समजून घेतले. आणि आमच्या शेतामध्ये खुरपणीला जाणारी माझी महिला, कुठं धुणंभांडी करणारी महिला, कुठं काचा गोळा करणारी महिला, कचरा गोळा करणारी महिला, झाडूपोतणं करणारी महिला, अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करत असतात, परंतु त्यांचं उत्पन्न कमी असतं. 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या उत्पन्नाला महिलांना आपण मदत केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली. आणि जुलै कालच्यापासून आपण त्यांना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. बाकीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर सांगतील, मी त्या खोलात जात नाही. परंतु माय माऊलींनो, आत्ताच्या सरकारची मुदत संपेपर्यंत साधारण 7,500 रुपये तुम्हाला 5 महिन्याची मिळतील. आणि पुढं 5 वर्ष तुम्ही हिशोब केला तर 60 महिन्याचे 90,000 रुपये एकेका महिलांना मिळणार आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. परंतु त्याच्याकरता काही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या काही राज्यांच्या निवडणुका ऑक्टोबर 1 ला लागणार आहे. विरोधक या योजनेला विरोध करत होते. अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी विरोध केला. ते म्हणाले, निधी कुठं आणणार? माय माऊलींनो, महाराष्ट्रातल्या जनतेवर निधी आणत असताना तुमचं माझं राज्याचं उत्पन्न देशामध्ये सगळ्यात चांगलं आहे. GST जास्त गोळा होतो. स्थूल उत्पन्न आपलं 43 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. या सगळ्याचा साकल्याने विचार करून जी गाईडलाईन ठरवून दिलेली आहे RBI किंवा केंद्र सरकारने, त्याच्याबाहेर यत्किंचितही न जाता कुठंही माझ्या मायमाऊलीला त्रास न होता. सुरुवातीला थोडा त्रास झाला, अजून पण कदाचित होतोय. ऑनलाईन फॉर्म भरत असताना इंग्लिश भरायचा, मराठी भरायचा, काय करायचं काय नाही, नवी कुठली सुरुवात करत असताना थोडासा त्रास होतो. कृपया आपण गैरसमज करून घेऊ नका. परंतु आता बराचसा त्रास कमी करण्यात आलेला आहे. जसं जसं आम्हाला तक्रारी येत आहेत तशी दुरुस्ती आम्ही सातत्याने त्याच्यामध्ये करतोय. आणि हे आम्हाला तुम्हाला पुढं कायम चालू ठेवायचं आहे. गरिबांपेक्षा मुलींना शिकण्याच्या करता कॉलेजचं शिक्षण घ्यायला पैसे नसतात गरिबांच्या मुलींना. हे मगाशी जे सांगितलं 7 योजना आणल्या, त्या गरीब माणूस केंद्रबिंदू मानून या योजना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला तुम्हाला सगळ्यांचं माय माऊलींचं सबलीकरण करायचं आहे, सक्षमीकरण करायचं आहे.
त्यांना इतके दिवस मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आम्ही केलं, त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही घेतलं. आज माझ्या जळगावच्या पुरतं बोलायचं झालं जिल्ह्याच्या, तर एकूण बचत गटाची संख्या 28,650 आहे, महिलांची संख्या 2,90,000 आहे, आणि लाभार्थी माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे 5,34,000 अर्ज झालेले आहेत. अजूनही अर्ज येतील. माय मौलींनो, जरी त्या लाभामध्ये बसणाऱ्या काही महिला राहिलेल्या असतील तर घाबरू नका, त्यांनाही अजून फॉर्म भरता येतील. कोणी काही खोटं नाटक सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मागं लोकसभेला तसं घडलं, जाणीवपूर्वक आम्ही कुठंतरी संविधान बदलणार, आम्ही कुठंतरी आरक्षण काढणार, अशा प्रकारचा खोटा प्रचार नेरेटिव्ह आमच्या विरोधामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र माझे हात जोडून विनंती आहे की अजिबात त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आम्ही कधीही तुम्हाला चुकीचं सांगणार नाही, आम्ही स्पष्ट बोलणारे आणि घेतलेला निर्णय राबवणारे लोक आहोत. आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही नुसतं राजकारण करणारी माणसं नाही आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे. त्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांना, बळीराजाला वीज माफीचा निर्णय आपण घेतलेला आहे, खूप चांगले चांगले निर्णय घेतलेले आहे. आज या प्रचंड संख्येने आपण आलाय, उद्याच्याला हे पैसे ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस कधी कधी बातम्या येत आहेत की कुणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे 1,500 रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, हे पैसे परत घेण्याकरता नाही, तुमच्याकरता दिलेले आहेत. त्याच्यावर कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोण सांगेल आम्ही नंतर आढावा घेणार, अजिबात नाही. हा सगळा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, नव्या लोकांचा आहे. त्याच्यावर दुसरे कधीतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात आणि त्याच्यातनं पेपरबाजी होते, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात आणि त्याच्यातून नाहक त्या महायुतीच्या सरकारची बदनामी होते. त्याकरता देखील आपण काळजी घ्या. आपण अनेक वर्ष आम्हाला लोकांना ओळखता आणि त्याच्यामुळं राज्याच्या विकास कामावर कुठलाही परिणाम न होऊन देता जी काही कामं चाललेली आहेत ती कामं गतीनं चालतील, आणि त्याचबरोबर त्या ज्या काही महत्त्वाच्या योजना आपण दिलेल्या आहेत त्या योजनेचा पण लाभार्थ्यांना व्यवस्थितपणे लाभ होईल. मात्र माझ्या मायबावलींनी आता इतके दिवस स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुम्ही स्वतःच्या गोष्टीला मुरड घातली. आता मात्र हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत, कुणाच्या मार्फत नाही. तुमचा जो DBT असेल त्या पद्धतीनं येणार आहे. तुम्हाला ज्यावेळेस काढायचे त्यावेळेस काढा, तुम्हाला ज्या ठिकाणी खर्च करायचे त्या ठिकाणी करा. आया बहिणींनो, माझ्या मायमौलींनो, त्याच्यामध्ये वर्षाला 46,000 कोटी एवढी रक्कम माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांध्यापर्यंत असणाऱ्या महिलांच्या हातामध्ये जाणार आहे. हा पैसा माझ्या खेडोपाडी जाणार आहे, हा पैसा माझ्या शहरी भागामध्ये जाणार आहे, आणि ते उद्याच्या खर्च केल्यानंतर बाजारपेठेला उठावणार आहे. याही गोष्टीचा विसर आपण अजिबात पडून देऊ नका अशी माझी विनंती आहे. आज ह्याला धरूनच आमच्या पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी तिथं धरणगावला बालकवी झोंबळे साहेबांचं त्याच्यामध्ये स्मारक घेतलेलं आहे, केलं, भूमिपूजन झालं आहे. महिनाबाई चौधरींचं आपण स्मारक करतो आहे. ज्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यांचा आदर्श पुढच्या पिढीच्या समोर देखील राहिला पाहिजे, त्यांचं स्मरण नवीन पिढींना पण केलं पाहिजे, आणि त्यांच्या एकंदरीत तो काळ आठवत आपण त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने पुढं जायचं असतं, त्या पद्धतीनं आपण पुढं जाण्याचं काम करूया. कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला आपण बळी पडू नका. अतिशय दिमागदार कार्यक्रम माझ्या जळगावच्या पालकमंत्र्यांनी, सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींनी, सगळ्या अधिकाऱ्यांनी इथं जो घडून आणला त्याबद्दल सर्व माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो.